लेकर पुरा अनाथ झाली। बाल मित्रांनो, जया अंगी मोठे बनत तया यातना कठिन, ही तुकोबांची ओवी म्हणजे माईंचा जीवनपट। संघर्ष संघर्ष आणि संघर्ष, जीवन पर्यंत संघर्ष झेलणाऱ्या अनाथांची माय म्हणून अवघ्या देशात ओळख असलेल्या ज्येष्ठ समाज सेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी मन सुन्न करणारी बातमी। बालमित्रांनो, वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही जन्मभूमी असलेल्या माईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी झाला। क्रांतिज्योती सावित्रीबाई सारख वयाच्या 90 वर्षी विवाह झालेल्या माईंना सुद्धा वैवाहिक जीवनापासून ते पोट भरण्यापर्यंत आणि जगण्यापासून ते अनाथ बेवारस मुलांना जगवण्यापर्यंत अखंड संघर्ष करावा लागला। बालमित्रांनो, पालक गमावलेल्या हजारो बालकांचे पालकत्व सांभाळायचे डोंगरावडे महान कार्य माईंनी केले। स्वतःला भोगावा लागलेल्या दुःख यातना पीडा किमान या फुलांना मुलांना तरी सोसवण्याची वेळ येऊ नये या उद्दत्त हेतूने हजारो बालकांचे पालन पोषण माईंनी केले। ते पुन्हा अनाथ झाले। बालमित्रांनो, ऐकले होते समाज कार्यात असणाऱ्यांची घर जरी बनली नसतील तरी त्यांची मंदिरे नक्कीच बनतात। विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या माई सुद्धा अशा कित्येक बालकांच्या पालकांच्या मन मंदिरात चिरकाल राहतील, कायम राहतील। अशा या महान समाज कार्यकर्त्या माईंचे निधन 4 जानेवारी 2022 साली पुणे येथे झाले। बालमित्रांनो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू। धन्यवाद।